दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचललाय. गेली 8 वर्षापासून या पुलाचं काम रखडून पडल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पुणे ग्रामीण परिसरातील सांगोडी बोकडेवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट अटकून पडल्याने नागरिक हवालदिल झालेत. ग्रामपंचायत आणि सर्वत्र ठिकाणी पाठपुरावा करून देखील 8 वर्षांपासून पुलांचं काम पूर्ण झाले नसल्याने आता थेट गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्राच उचललाय. महात्मा गांधी यांच्या विचारांवर अहिंसा मार्गाने गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून पुलाचं काम तात्काळ पूर्ण करावेत अशी मागणी यावेळी केली आहे. शासनाने या ठिकाणी एक ब्रिज या ठिकाणी मंजूर केला होता आणि सद्यस्थितीत त्या कामाची पाहणी पाहता तो ब्रिज हा पूर्ण नदीच्या पात्रात थांबलेला आहे आणि अजून 2 कॉलम जर त्याला नाही टाकले तर त्या भरावा टाकला तर ते पाणी पूर्ण परत गावात येऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमची मागणी विचार करून 2 कॉलमची मागणी आम्ही शासनाकडे करत आहे.